तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा कर लाइक और शेयर ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा, ऐसा नहीं चल। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वायर क्रिएशन यूट्यूब चॅनल मध्ये। जर चॅनल वरती फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्ट वरती बनवला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल। जर तुम्हाला तेथून डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे या व्हिडिओचे सर्व मटेरियल अगदी फ्री मध्ये भेटून जाईल। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ बनवताना कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला कोणते व्हिडिओचे ट्युटोरियल हवे असेल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे आपण सर्वांनाच रिप्लाय देत असतो। इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ओ यार, अपने कान में इयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो। तर चला मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलाइट मोशन मध्ये इम्पोर्ट करून घ्या। इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल। याच्यामध्ये मी तुम्हाला बीट्स ॲड करून दिलेले आहेत। तर सुरुवातीला आपण एक ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड करून घेऊया। सुरुवातीला याचा व्हिडिओच्या आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सगळं मटेरियल डाउनलोड करून घ्या किंवा टेलिग्रामवरती ऑल मटेरियल अवेलेबल आहे, तिथून ते मटेरियल डाउनलोड करून इथे ॲड करायचं आहे। ओव्हरलेचा व्हिडिओ ॲड केल्यानंतर इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे आणि या व्हिडिओवरती क्लिक करून हा राहिलेला व्हिडिओ इथून ट्रिम करून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून ही जी पीएनजी आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। पीएनजी ॲड केल्यानंतर ब्लीडिंग अँड ऑपेसिटीवरती जाऊन लाईट ऑनवरती जाऊन पीएनजी स्क्रीन करून घ्यायचे आहे आणि पीएनजीवरती क्लिक करून मॉन ट्रान्सफरेशनवरती जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज अशी थोडीशी कमी करून घ्यायची आहे। आणि इथून फर्स्ट बीटवरती यायचं आहे, इथून आपण बॅक येऊया आणि ही सुद्धा पीएनजी फर्स्ट बीटपर्यंत खेचून घ्यायची आहे। त्यानंतर इथून पुढे आपण एक इमेज ॲड करणार आहोत, तर इथे प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून आपण ही जी इमेज आहे ते ॲड करून घेणार आहोत। ही जी इमेज आहे ते ॲड करून घ्यायची आहे। त्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे इथून, आणि ही सुद्धा इमेज इथपर्यंत खेचून घ्यायची आहे। त्यानंतर ही फर्स्ट या दोन बीट आहेत याच्यामध्ये आपण एक व्हिडिओ ॲड करणार आहोत, तर आपण या बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून हा जो व्हिडिओ आहे हा अवी इन द मेक्सचा हा व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण आता या ज्या राहिलेल्या बीट्स आहेत या दोन बीटच्यामध्ये सगळे फोटो ॲड करून घेणार आहोत। या बीटवरती यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून एक एक इमेज ॲड करून घ्यायची आहे। इमेज ॲड केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती यायचं आहे आणि राहिलेली इमेज ट्रिम करायची आहे आणि ते थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे व पुन्हा प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून नेक्स्ट इमेज ॲड करायची आहे मागाच्याप्रमाणेच, आणि नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज ट्रिम करायची आहे। अशाच प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेणार आहोत। तर मी हे सगळे इमेजेस ॲड करतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो। A few moments later. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आपण या दोन बीटच्या मध्ये सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत। तर हा जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे याच्या पुढच्या बीटवरती यायचा आहे आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून हे जे पूर्ण ब्लॅक तुम्हाला पीएनजी दिसते हे ॲड करून घ्यायचे आहे। पीएनजी ॲड केल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर पीएनजीवरती क्लिक करून थ्री डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि मॉन ट्रान्सफरेशनवरती जाऊन हे थोडंसं असं खाली घ्यायचं आहे आणि इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि हे सुद्धा पीएनजी शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे। त्यानंतर पुन्हा त्या बीटवरती यायचं आहे आणि त्या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्हिवॉलवरती जाऊन मटेरियलमधून
हे जी रश्मिका नावाची पी एन जी आहे ते ॲड करून घ्यायचे आहे. पी एन जी ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि ही सुद्धा पी एन जी व्हिडिओच्या शेवटपर्यंत खेचून घ्यायची आहे. त्यानंतर ब्लेडिंग आणि ऑपोजिटवरती जाऊन लाईट ऑनवरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचे आहे. इथून बॅक यायचं आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन ही अशी इथे लावायची आहे आणि याची साईज 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून थोडीशी कमी करून घ्यायची आहे. सेट केल्यानंतर पुन्हा आपण त्या बीटवरती येऊया आणि प्लसवरती क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवरती जाऊन व्ह्यू वॉलवरती जाऊन आपला जिथे कुठे लोगो असेल तिथून तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी यायचा आहे आणि हा स्वतः लोगो शेवटपर्यंत खेचून घ्यायचा आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन 3 नंबरवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची साईज थोडीशी अशी कमी करून घ्यायची आहे आणि फर्स्ट नंबरवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा इथे असा सेट करून घ्यायचा आहे. आणि आता आपण इफेक्ट्स ॲड करून घेणार आहोत. त्या अगोदर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शिकीफिट प्रेझेंटची लिंक भेटून जाईल. तो प्रोजेक्ट जो आहे तो अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्या. इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला तो प्रोजेक्ट काय अशा प्रकारे दिसेल. तर आता आपण इफेक्ट नंबर 1 जो आहे खालची लेअर ज्यात आपण इफेक्ट नंबर 1 तुम्हाला दिलेला आहे तर आपण तो कॉपी करून घेऊया. इथे इफेक्ट्सवरती यायचं आहे, थ्री डॉटवरती जाऊन कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. आणि आपण इथे जी मोठी इमेज ॲड केलेली आहे थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला दिसून जाईल. ही जी मोठी इमेज ॲड केलेली आहे ह्या इमेजला इफेक्ट लावायचा आहे. तर इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे आपल्या शिकीफिट प्रेझेंटवरती आणि हा जो इफेक्ट नंबर 2 आहे तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे मागाच्याप्रमाणे आणि आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवरती यायचा आहे. बीटमार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपण मागाशी ज्या इमेजेस ॲड केलेल्या आहेत इथून या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. तर मी एक एक करून इफेक्ट लावून घेतो. इमेजवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन थ्री डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. नेक्स्ट इमेजलाही त्याच प्रकारे करून घ्यायचं आहे. आपण सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. एक एक इमेज सिलेक्ट करून त्या इमेजला आपण इफेक्ट लावून घेऊया. मी एक एक इमेजला लावून घेतो आहे, तुम्हीही त्याच प्रकारे लावून घ्या. असं इमेजवरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट्सवरती जाऊन प्रोडक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्हीही त्याच प्रकारे करून घ्या. तर आपण आता या सगळ्या इमेजेसला हा इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे. तर हे इफेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसतील तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच असेल. तर या हा जो ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करून इथून एक्सपोर्ट करायचा आहे. आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन एडिटिंगचे व्हिडिओ घेऊन येत जाऊ. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.